ഉത്തർപ്രദേശ് അയോധ്യയിൽ ദീപാവലി ആഘോഷങ്ങൾക്ക് തുടക്കം. ആഘോഷങ്ങൾ മുഖ്യമന്ത്രി യോഗി ആദിത്യനാഥ് ഉദ്ഘാടനം ചെയ്തു. 22 ലക്ഷത്തിലധികം ചിരാതകളാണ് രാമജന്മഭൂമിയിൽ ദിവ്യപ്രഭ ചൊരിഞ്ഞത്. ഇതോടെ അയോധ്യ ദീപോത്സവ പുതിയ ഗിന്നസ് വേൾഡ് റെക്കോർഡും സ്വന്തമാക്കി. ദീപോത്സവത്തിന്റെ ഭാഗമായി വിവിധ വർണ്ണങ്ങളിലുള്ള കരിമരുന്ന് പ്രയോഗങ്ങളും അയോധ്യയിലെ ആഘോഷ രാവിനെ മാറ്റുകൂട്ടി. അതേസമയം ലോകമെമ്പാടും അയോധ്യയിലെ ദീപോത്സവം കണ്ടതായി യോഗി ആദിത്യനാഥ് പ്രകീർത്തിച്ചു. ഏവർക്കും സന്തോഷത്തിന്റെയും ഐശ്വര്യത്തിന്റെയും ദിനങ്ങളാണ് ദീപാവലിയെന്നും യോഗി ആദിത്യനാഥ് വ്യക്തമാക്കി. अभी से तैयारी शुरू करें. यह हम सबका अपना आयोजन बने. अयोध्या वासियों का, संतों का, हर व्यक्ति पूरे प्राणपण के साथ जुड़ करके श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के साथ मिलकर के, सरकार के साथ मिलकर के अगर इस कार्यक्रम के साथ हम जुड़ेंगे, भाइयों बहनों, हमारी अयोध्या दुनिया की सुंदरतम नगरी के रूप में स्थापित होगी. और इस विश्वास के साथ मैं आप सबको एक बार फिर से अपनी मंगल कामना देता हूं. दीपावली की हृदय से बधाई देता हूं, अपनी शुभकामनाएं देता हूं. और मुझे विश्वास है कि हम सब मिलकर के प्रभु श्री राम के भावनाओं के अनुरूप, उनके आदर्शों के अनुरूप अयोध्या को और उत्तर प्रदेश को बनाने के इस लक्ष्य की दिशा में अग्रसर होंगे. मैं एक बार फिर से आज के इस कार्यक्रम में महामहिम राज्यपाल जी का, पूज्य संतों का, आगत सभी अतिथियों का और दुनिया के 54 से अधिक देशों से आ रहे सभी राजनयिकों का हृदय से स्वागत और अभिनंदन करते हुए अपनी वाणी को यहीं पे विराम देता हूं. जय जय सीताराम, जय जय श्री राम.